पद्धतीने सुरू आहे, त्यांना जे जे काय आवश्यक उपचारामध्ये लागेल ते शासनाच्या माध्यमातून केलं जाईल, तो सर्व खर्च जो आहे तो शासनाच्या माध्यमातून। महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, ज्या अति धोकादायक इमारती आहेत या पावसाळ्यामध्ये पडण्याचा जो धोका आहे तो पूर्णपणे त्या इमारतीमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या, त्याच्याबद्दल सर्वे महापालिका करेल। हेलो फ्रेंड्स, लाइफ इन ब्यूंडी में आप सभी का स्वागत है। इस वक्त मैं मौजूद हूँ स्वर्गीय इंदिरा गांधी हॉस्पिटल में, जहाँ पर अभी फ़िलहाल महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे जी आए थे, जो यहाँ पर धापुड़े में जो बिल्डिंग गिरी है उससे जो पीड़ित लोग हैं उनसे मुलाकात करने के लिए आए हैं। अभी लेटेस्ट अपडेट ये है कि फ़िलहाल बताया जा रहा है कि टोटल 12 लोग की रेस्क्यू किया गया है, जिसमें 3 लोग की दुर्भाग्यपूर्ण तरीके से 3 लोग की मृत्यु हो चुकी है। बताया जा रहा है कि तकरीबन कम से कम अभी अंदर 6 से 7 लोग, मैक्सिमम बता रहे 10 लोग होंगे, अभी भी अंदर फंसे हुए होंगे। रेस्क्यू कंटिन्यू चालू है, जो भी अपडेट रहेगी हम आपको कंटिन्यू देते रहेंगे। बोलो पेशंट लाई भेटलो, सर्व त्यांचा उपचार अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे, त्यांना जे जे काय आवश्यक उपचारामध्ये लागेल ते शासनाच्या माध्यमातून केलं जाईल, सर्व खर्च जो आहे तो शासनाच्या माध्यमातून। सर, भिवंडीमध्ये आता अनेक धोकादायक इमारती आहेत, त्याबद्दल काय सांगाल? मी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, ज्या अति धोकादायक इमारती आहेत या पावसाळ्यामध्ये पडण्याचा जो धोका आहे तो पूर्णपणे त्या इमारतीमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या, त्याच्याबद्दल सर्वे महापालिका करेल। जिल्हाधिकारी आणि ही सगळी टीम जी आहे यांनाही मी सांगितलं की ज्या अति धोकादायक आहेत, ज्या धोकादायक आहेत त्याचा पुनर्विकासाचा प्रस्ताव तातडीने शासनाला पाठवा, त्यामध्ये जे काय आवश्यक त्यांना नियमामध्ये हे पुनर्विकासाचे प्रकल्प, त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा आणि कायदेशीर काही अडचण निर्माण होऊ नये यासाठी जे जे काय आवश्यक बदल करायचे असेल ते देखील शासनाच्या माध्यमातून केले जातील, कारण शेवटी पुनर्विकास क्लस्टर हा परमनंट याच्यावर सोल्युशन आहे, त्यामुळे त्याच्यात देखील शासन पूर्णपणे योग्य ती कारवाई होईल, त्याच्यावर जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल। आणि खरं म्हणजे ही इमारत 2014 इमारत आहे, त्यामुळे त्याची योग्य ती चौकशी होईल आणि कारवाई। मगर बड़ा सवाल यहाँ पर ये उठ कर आता है कि जब हम IGM हॉस्पिटल के अंदर गए तो हमें ऐसे लगा कि हम किसी प्राइवेट हॉस्पिटल में आ गए। ये मैं इसलिए कह रहा हूँ कि जिस तरह की हम IGM पहले देखते थे, IGM उस तरह का नहीं था। ये शायद हो सकता हो कि यहाँ के जो CM आ रहे थे उनके लिए पूरा बदलाव किया गया था। अब हम उम्मीद करते हैं जिस तरह से अभी इस वक्त जो सिचुएशन है IGM हॉस्पिटल की वो हमेशा बनी रहे। इसी तरह हमारा चैनल देखते रहे, लाइफ इन भिवंडी। मैं मोहम्मद सोहेल अंसारी।